माता की जय। भारत माता की जय। वंदे वंदे। हे जे मुकाबले 2 महिने जे असतात ते इलेक्शनाचे असतात, पण ज्यांना पक्षाचे संघटन बांधपा खातीर ज्या जागेवर आम्ही जमतात त्याच जागा वयल्या जे 2024 लोकसभेची वेंचणूक जावपाची आसा ती वेंचणूक जिंकपा खातीर तुमकां आमकां सगळ्या हातासल्यानूच काम करपाक जाय। आणि म्हणून आयच्या या ऑफिसाचे एकार्थान रुपांतर जे आसा ते आमचे इलेक्शन ऑफिस म्हणून त्याने जाल्ले आसा। आणि म्हणून आमची हर एकाची जबाबदारी आयच्यान वाढल्या। आमची हर एकाची जबाबदारी ही आसा देशांत जर नरेंद्र मोदीचो सरकार परत एक पट हाडपाक जाय, नरेंद्र मोदी परत एक पट जर प्रायम मिनिस्टर करपाक जाय जाल्यार आमकां हर एकाक त्याचे खातीर तितलेच कष्ट करचे पडटले। आम्ही जेव्हा लोकांकडे वतले तवळ मागपाक परत आणि एकदा कर मंत्री म्हणून सांगपाक त्यांना आमचे नाणे खणखणीत असा हे तुम्ही लक्षात दवरपाक जाय। आमकां दुसऱ्या केंद्राला मारपाची गरज ना। आपल्या स्वतःचे नाणे आपल्या स्वतःचे पक्षाचे परफॉर्मन्स आपल्या प्रधानमंत्र्याचे परफॉर्मन्स ज्यांना बरे असता त्यांना दुसऱ्या कोणाक टेंड मारपाची गरज खणखणीत नाण्याचे आम्ही काय नाही करून मतदारसंघ जिंकपाक शकता। इनफॅक्ट प्रधानमंत्र्याची जी सभा मडगावच्या शहरात झाली ती हिस्टॉरिक सभा झाली असे हा मानतो। आणि सगळे जण तुम्ही अग्री जातले की अपेक्षेपेक्षा चढ लोक या सभेत झाले। आणि दुसरी गजाल कार्यकर्ते सगळे त्या सभेतल्या चार्ज झाले आमकां पळोवपाक मेळ। प्रत्येक कार्यकर्त्याच्या तोंडात दिसताले की या खेपे दक्षिण गोयचो सीख आम्ही बहुमतात निवडून हाडटलो असो निर्धार प्रत्येक कार्यकर्ता उलयता। ज्या पद्धतीन प्रोग्राम पक्षांनी जे सेंट्रल असतले जे स्टेट असतले ज्या पद्धतीने कार्यक्रम दिले असतात ज्या पद्धतीन प्रत्येक कार्यकर्ता कामात लागलो असा त्याप्रमाणे इलेक्शनाची तयारी ऑलरेडी झालेली असा। प्रत्येक वक्त्याने म्हणून दाखवले असा की ह्या पावटी खंयच्याय पद्धतीन आमकां 50% रिझल्ट नाका तर 100% जाई याच्या पहिली 50 असा 100 करपाचे असा संजय 100% करपाक तुम्ही सगळे सज्ज असा हे आमकां खबर असा। ज्या पद्धतीन पक्षाने जे कार्य करता ज्या पद्धतीने आम्ही डॉक्टर प्रमोद सावंत काम करता सरकारक सगळ्या बरोबर घेऊन वचपाचे ज्या पद्धतीने कार्य करता त्याप्रमाणे अध्यक्ष जे असा सगळ्यां प्रसंग ज्या पद्धतीने काम करून घेता म्हणजे आम्ही इलेक्शन येतले आणि कामा लागले अशातली ना। इलेक्शन केव्हा येऊ तिकीट कोणाक मिळव पण शेत येऊपा जाई हे नक्की अशी तयारी आम्ही सगळ्यांनी झाली असा। येणाऱ्या दिसांनी वेगवेगळ्या अनेक कार्यक्रम येतले बेनिफिशरी संपर्क अभियान येतले ज्या माध्यमातल्या आम्ही ठरलेले असा की हा बसत मुख्यमंत्री आमचे सगळे नेते ज्या भागा भीतर कमी कार्यकर्ते असतात माईको वेळी असलो बाळावली असलो या सगळ्या भागा भीतर आम्ही ठरलेले असा की आम्ही स्वतः त्या मतदारसंघा भीतर वतले कारण आम्ही वतले कारण नरेंद्र मोदीच्या सरकारात ज्या तऱ्हेन त्यांना स्कीम्स दिल्या असतात त्यांना आम्ही त्यांचे पत्र घेऊन वचपाचे असतात कारण गोव्यात जर आम्ही पळयले जाल्यार गोंय सरकारान ज्यो स्किमी दिल्या त्या आम्ही ठरलेले जाल्यार प्रत्येक घरा भितर कितें ना कितें तरी सरकारचे पाविल्ले आसा आंतरिक केंद्र सरकारने जे सुद्धा जे गोष्ट पाविल्ले असा ते दिवपाच्या माध्यमातून आम्ही त्या लोकांक संपर्क करतले आणि म्हणून ज्या तऱ्हेचे वातावरण आम्ही संबंध देशभर पळयतात त्या वातावरणाचं मता भितर परिवर्तन करपाची गरज असा आणि हे परिवर्तन करपाची हिंमत आणि ती कॅपॅसिटी केवळ कार्यकर्त्यांक असा। वातावरण बरे असले म्हणून मतदान येना ते मतदान हाडपाक लागून प्रयत्न करचो पडटा आणि त्या लागून तुमकां प्रत्येक बुथाचेर आपापल्या बुथाचेर स्वतः नरेंद्र मोदी जावचे पडटले तुमकां त्यांचे दूत म्हणून ते त्या बुथाचेर वचचे पडटले लोकांक कन्व्हिन्स करचे पडटले सांगचे पडटले ज्यांना दिसता असत पार्टी येवचे त्यांना घेवचे पडटले। आम्ही आज पळयतात देशभरा भितर इंडिया अलायन्स म्हणले झाले थंय पण आज कितें जाल्लें आसा इंडिया अलायन्साचे हळूहळू सगळे भायर सरत सरपाक लागिल्ले आसा बिहार असत त्यासाठी पंजाब असत त्यासाठी वेस्ट बेंगॉल असत समाजवादी पार्टीचे उत्तर प्रदेश असत या सगळ्या देशात या सगळ्या स्टेटी भितर राज्या भितर हळूहळू इंडिया अलायन्साचे तुकडे जावपाक लागिल्ले आसा आणि कारण एक वटेनच्या ज्या मनशान ह्या देशाक लागून त्याग केल्लो आसा व देश व्हड जावचो ह्या देशातली जनता व्हड जावची ज्यांका केवळ ह्या देशाचेच म्हणजे आपले देश जो आसा ह्या देशात जगा भितर रूल करचे असे ज्यांका दिसता ते नरेंद्र मोदीजी आणि ज्या मनशान ह्या देशातले कांयच खबर ना वयर त्यांच्यानी स्टेटमेंट केलो की नरेंद्र मोदीजी ओबीसी जन्मानूच येवना त्या सादे त्या मनशाक खबर ना की ओबीसी ही जात असना सगळे वेगवेगळे जाती म्हणून ओबीसी असतात त्यामुळे ओबीसीच्या संदर्भात त्यांनी स्टेटमेंट केलं कारण नरेंद्र मोदीजी हे तेरी समाजाचे असतात आणि त्यावरून त्या समाजाचे तेरी समाज गुजरातात ओबीसी भीतर येतात पण त्याला ते सुद्धा खबर ना की समाज किती आणि जात किती काय म्हणून
आणि तेकडून नरेंद्र मोदीजी आमच्या समयात सांगितलं असं मुख्यमंत्री सदोदित आपल्या भाषणात सांगतात आजही सांगताय की आमच्या भीतर जात ना आम्ही चार जाती आम्ही पळोबार जाय एक जात महिला दुसरी जात युवा तिसरी जात किसान आणि चौथी जात गरीब कारण ह्या चारही जे आम्ही म्हणतात त्यांना स्पेसिफिक जात असेना गरीब मनीस हो खंयच्या जाती धर्माचा असू शकता एखादो युवक हो खंयच्या जाती धर्माचा असू शकता किसान हो खंयच्या जाती धर्माचा असू शकता आणि महिला ही खंयच्या जाती धर्माची असपाक शकता आणि त्या करून आम्ही काम करत असताना हे चार जाती आम्ही समोर दौरू जाय आणि नरेंद्र मोदीजी या देशाला ती घोषणा केली असा पण तो जिंकता असताना केवळ थोड्या मार्जिना भीत जिंकले असं जावपाक जायना आमकां बऱ्या तरेचे मार्जिन लीड जे असा ती बऱ्या तरेची लीड आमकां हाडपाक जाय आणि त्या करून आमकां सगळ्यांनी प्रयत्न करचो पडटलो गोंया भितर दोन्ही सीट जे असतात ज्या तरेन 2014 आम्ही 100% निकाल दिलो 1999 आम्ही 100% निकाल दिलो गोंया भितर तशा पद्धतीचो निकाल हॅट्रिक करपाचो निकाल हो दोन्ही निकाल दोन्ही जे सीट असतात उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा हे दोन्ही सीट हाडपाक लागून आमकां प्रयत्न करपाक जाय आज पासून या कार्यालयातल्या दक्षिण गोव्याचे सगळे कार्य जे असा निवडणुकीचे प्रचार साहित्य की निवडणुकीचे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे मिटिंग जे असतात हे सगळे आम्ही दक्षिण गोव्याच्या आजपासून सुरू करतात मित्रों आज देश भर में ही क्यों आज विश्व भर में हमारे नेतृत्व को सराहा जा रहा है उसे माना जा रहा है उसका अनुसरण भी किया जा रहा है आप सब लोग समुद्र के किनारे पर हैं इसलिए आप लोगों के लिए ज्यादा रेलेवेंट होता है जब हम देखते हैं कि नॉट सो वेरी फ्रेंडली कंट्रीज जिन्हें कहा जाता है वहां से हमारे नेतृत्व की वहां पर हमारे नेतृत्व की स्वीकार्यता की वहां पे भारत के झंडे की ताकत के कारण हमारे 8 नेवल ऑफिसर्स नरेंद्र मोदी जी के कारण सुरक्षित वापस आ गए ये हमारे नेतृत्व की स्वीकार्यता है ये हमारे नेतृत्व का पूरे विश्व में भारत के तिरंगे का डंका बजने जैसा है बऱ्याच जणांना विषय पडला असतो 5 नाव आयल्या कोणाच्या नाव येतले कोणाक तिकीट भेटली भारतीय जनता पार्टी कोणाक तिकीट भेटली हे महत्वाचे ना भारतीय जनता पार्टी सीट जिंकप हे महत्वाचे व्यासपीठाच्या वयर असलेले असत किंवा व्यासपीठाच्या सभेत असलेले असत सगळ्या जणांनी जिंकपाचो संकल्प केला आणि होच संकल्प घेऊन फुडले 60 दीस आयच्या 60 दीस इलेक्शनाक उरल्या मेदा मुद्दामून सरकार चढ दीस उरोंग ना फक्त 60 दीस उरल्या आणि 60 दिसात भारतीय जनता पार्टी काँग्रेसच्या कितलेशेच फुडें आसा म्हणून हांव सांगता की त्यांची नावां आत्ता चल्ल्या आसतली खंय तरी कोण कोणाक सोदता आसतलो तितून हांव वचना पण एक गजाल आमकां निश्चितच कार्यकर्त्यांक कळपाक जाय म्हणजे मोदीजी हांगासर मडगांवांत तुमच्या येवन गेले विकसीत भारत विकसीत गोवा 2047 हे स्वप्न आम्ही लोकांक दाखयले आणि आम्ही स्वप्न बेश्टेच दाखयना आम्ही जे सांगता ते करता ही मोदीजींची गॅरंटी असा हांव कित्याक सांगता सिटींग असलेले खासदार बाब सार्दीन हांव तेंका सांगता तेणी आपले रिपोर्ट कार्ड दिवचो फाटल्या 5 वर्सांत तेणी गोंयाक कितें केलां तें तेणी सांगचे म्हजी चॅलेंज आसा हांव ओपन चॅलेंज करता फाटल्या 5 वर्सांत तेणी गोंयाक कितें केलां तें सांगचे भारतीय जनता पार्टी आपूण रिपोर्ट दिता प्रत्येक फावटी आम्ही आमचो रिपोर्ट कार्ड्स दिता खंयचेय इलेक्शन आसुनी जे आम्ही फाटल्या 10 वर्सांच्या कार्यकाळांत आम्ही गोंय सरकारान कितें केलां जाल्यार तो रिपोर्ट कार्ड आम्ही 22 इलेक्शना वयच्या पयली लोकांक दिल्लो आम्ही पळयता की फाटल्या 5-10 वर्सांच्या कार्यकाळांत डबल इंजिनच्या सरकारान 30,000 कोटी पेक्षा चड कामां जी आसा गोंयांत केलां तेचो रिपोर्ट कार्ड आम्ही लोकांच्या मुखार दवरला हे आमचो उपकार आसा आमचो खासदार असू किंवा आमदार असू आमचे उत्तरेक असलेले खासदार आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद गौनायक असतले ते त्यांनी 25 वर्सांच्या कार्यकाळात असतलो किंवा प्रत्येक कोटी केल्ल्या 5 वर्सांच्या कार्यकाळात असतलो जे काम केलां ते जनते मुखार दवरला आणि हो आमचो रिपोर्ट कार्ड असा म्हणून सांगला फाटले फावटी आमचे खासदार बाब नरेंद्र सावयकर आशिले जे 5 वर्सांच्या कार्यकाळात त्यांनी जे जे गोंयात काम केले त्या विविध कामाचो रिपोर्ट आम्ही जनतेच्या समोर दवरला भारतीय जनता पार्टी अशी अशी पार्टी असा जी लोकां खातीर वावुरता जी लोकां खातीर सातत्यात काम करता म्हणून हांवें सांगले की डबल इंजिनच्या सरकाराच्या कार्यकाळात 10 वर्सांचो रिपोर्ट कार्ड दाय दलां तुमकां घडघडीत केन्नाय वाचू शकता आणि जर मोदीजीचे सरकार येऊ नाशिले भोपाळ इंटरनॅशनल एअरपोर्ट जावचो नाशिल्लो मोदीजीचे सरकार येऊ नाशिले जुवारी पूल जावचो नाशिल्लो आणि अटल सेतूय जावचो नाशिल्लो
कितले प्रकल्प हांव तुमकां सांगूं ना जाल्यार म्हजी चॅलेंज आसा. फाटल्या 10 वर्सांच्या टॅरियरांत काँग्रेसचो जेन्ना सरकार आशिल्लो गोंयाक तेंच्यांनी कितें दिलें तें सांगात. म्हाका एखादो प्रकल्प सांगचो, कोणी सांगचो, जावं सार्दिनान सांगचो ना जाल्यार तेंच्या युरिमा बाल्या मामान सांगचो, म्हजी चॅलेंज आसा ताका. फक्त लोकांच्या विरोधात उलोवपाक कळटा आनी तेणी प्रत्येक फावटी कितें केल्लें आसा. लोकांच्या मदीं जाती भेद धर्म भेद हांचेर इतकेंच काम आसा. एका ह्याच विशयाचेर 5 वर्सांच्या उपरांत बाब सार्दीन नागो जाला. केन्ना तरी म्हाका पत्रकारांकूय फाटल्या 5 वर्सांक तो दोनदांच मेळ्ळा. म्हणजे फक्त एक तर म्हाजेर टिका करपाक ना जाल्यार आनी कोणाचेर तरी टिका करपाक. हाज्या पलीकडेन तो पत्रकारांकूय केन्ना मेळूंक ना. म्हाका सांगचें, पत्रकारांनी सांगचें, मडगांवांतल्या पत्रकारांनी सांगचें, खंय आसा तेजें कार्यालय, केन्ना लोकांक मेळ्ळा तो, खंयच्या मतदारसंघान गेला तो. हांव तेच्या पयलीं सावर्डेर आशिल्लो, पयरूच गेल्लो सावर्डेकारांक विचारलें तुमचो खासदार कोण काय म्हणून. तर तेच्यार म्हणून म्हाका खबरूच ना म्हणपाली, कोण आतां आमकां यादूच ना म्हणपाली. ते म्हणटा तुमचो बीजेपीचो तरेन सावयकार आसलो तितकोच जाणा, ताच्या उपरांत कोण जालो होच खबर ना आपल्याक. ह्यो फॅक्ट हांव त्या खातीर तुमकां विचारता. हांव सांगना, म्हणजे पत्रकार भावांनी सांगचे, तेंकां केन्ना मेळा तो सांगचो. आनी ही सद्या तो फक्त प्रेसूच कॉन्फरन्स घेता. म्हाका तेजो एक प्रकल्प दाखय. म्हाका एक प्रकल्प साऊथ गोंयात तेणी फाउंडेशन स्ट्रॉंग जातो आनी तेणी उक्तावण केलो असो एक प्रकल्प दाखोवचो. आनी जेंका खासदार निधी वापरपाक येना आनी सातत्यान आमी म्हणटा की सगळे साऊथ गोवातले लोक शाणे जाल्ले आसात. सगळ्या लोकांक खबर आसा, आमी म्हणटा गॅरंटी फक्त मोदीजीची गॅरंटी आसा आनी कोणूच गॅरंटी दिवपाक शकना. Subscribe and follow our YouTube and Facebook channel for more videos.